जनहित न्यूज चैनल दिनांक 4/12/2021 च्या बातमीचा इम्पॅक्ट आज आपण पाहणार आहोत. जेजुरी मोरगाव रोडवर जवळार्जुन फाट्यावर वारंवार होणाऱ्या अपघाताची मालिका जनहित न्यूज चॅनलच्या बातमीमुळे थांबणार आहे. काल जो अपघात झाला होता त्या अपघाताची सर्वत्र चर्चा झाली, बातमी लागली आणि आदरणीय पप्पू साहेब, चिंडे मामा, अजिंक्य भैया टेकवडे, सुप्रियाताई आणि अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या माध्यमातून अधीक्षक अभियंता श्री अतुल चव्हाण साहेब यांच्यापर्यंत हा सगळा विषय गेला. जिंडे मामांनी बऱ्यापैकी सहकार्य केलं, अजिंक्य भाई यांनी त्यामध्ये ठाकरे साहेबांना फोन करून सांगितलं, पाहुणी फोन केला, त्यानंतर परत सुप्रियाताईच्यापर्यंत ह्या सगळ्या बातम्या गेल्या. आणि त्याच बातमीचा इफेक्ट म्हणून कालच 4 काहीतरी ह्या रस्त्याचं दुरुस्तीचं काम चालू झालेलं आहे. आणि ह्या रस्त्याचं दुरुस्तीचं काम हे जरी तात्पुरत्या स्वरूपात झालं असलं तरी ह्याचा कायमचा प्रश्न मिटण्याची फार मोठी एक समस्या सुटावी असं ग्रामस्थांचं एक म्हणणं आहे. ही जी आत्ता जी चाललेलं आहे हे ठीक आहे, परंतु हा रस्ता पावसाळ्यात परत निसरडा होतो आहे आणि त्याच्यावर वाहनं घसरून जात आहेत आणि पडतायत आणि ॲक्सिडेंट होत आहेत. अपघाताचं प्रमाण वाढतं आहे, 60-70 अपघात आतापर्यंत घडलेले आहेत, 10-11 जणांचा बळी गेलेला आहे, त्याच्यामध्ये काहीची नोंद आहे काहीची नोंद नाही आहे, त्याला जबाबदार कोण? सरकार, कॉन्ट्रॅक्टर का अजून कुणी? याचाही कुठेतरी शोध घेतला पाहिजे. त्या लोकांना काय काय न्याय देणार? काही लोकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहे, त्याही गोष्टीचा थोडासा काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आणि मी सर्वात प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दादा ताई साहेब आणि अजिंक्य भैया टेकवडे, माणिक मामा जेंडे पाटील, बापूसाहेब भोर आणि आमचे जनहित न्यूज चॅनलचे स्वप्नात अप्पा खोमणे, आमचे मित्र अशोकराव खोमणे यांनी जे काही सहकार्य केलं काल त्याचं मी अभिनंदन करतो. आज या ठिकाणी रस्त्याचे जे अपघाताचा प्रश्न सतत उद्भवतो आहे, या अपघाताच्या प्रश्नाबाबत प्रथमतः मला भाईयांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण भाई यांनी जे काही ते बातमीचा सारखा पाठपुरावा चालला इथल्या रस्त्याबद्दल, पण भाई असे कायमस्वरूपी प्रयत्नशील आहे आणि त्यांच्या कालच्या जे ग्रामस्थ आणि त्यांनी मिळून जे काही केलं त्याचा जी काही परिणाम तो चालू झालेला आहे. या कामाची अशी परिस्थिती आहे की काम म्हणजे अतिशय धोकादायक आणि या ठिकाणी जे काही 10-11 लोकांचे जीव गेलेत या लोकांच्यावरती काहीतरी प्रथमता या झालं पाहिजे ह्या रोडचं. आणि सतत या ठिकाणी माझं तर म्हणणं आहे की या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावले गेले पाहिजेत आणि हे जे काय आहे दोन्ही बाजूने स्पीड ब्रेकर लावले गेले पाहिजेत. अतिशय निसरडा रस्ता, पावसामुळे इतके अपघात होतात ना, या अपघाताचं कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे आणि प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी माझी अगदी कळकळीची नम्रतेची विनंती त्यांना की लोकांचे जीव वाचले गेले पाहिजेत. तिसरा रस्ता झाला एक्सप्रेस, परंतु तिथं जर कोणी हानी होत असेल तर याच्यावर प्रशासनाने दखल घ्यावी आणि त्याच्यावर योग्य ते निर्णय घेऊन या रस्त्याचं काम करावं. आणि पुन्हा एकदा मी भाईचं अभिनंदन करतो की त्यांनी अगदी पाठपुरावा जोरदार चालला या गोष्टी. जो एक अपघाताचा जो एक मोठा पॅच या ठिकाणी निर्माण झाला होता त्याचं सातत्याने फॉलोअप जवळजून गावचे ग्रामस्थ आहेत, आपले मावळी गावचे ग्रामस्थ आहेत आणि कोचीकडून जे काही सन्माननीय पदाधिकारी जबाबदारी आहेत त्या सर्वांनीच एक त्या ठिकाणी निश्चय केला की आपण ह्या गोष्टीचं सातत्याने पाठपुरावा करून हा पूर्णत्वच नेण्याचा एक त्या ठिकाणी जो प्रामाणिक प्रयत्न केला त्याला खरोखर आज त्या ठिकाणी यश आल्याचं मी आपल्या सर्वांच्या समक्ष सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी सांगू इच्छितो. दुसरं असं की काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने एक त्या ठिकाणी आव्हान देण्यात आलं, ते आव्हान सरकारला नव्हे तर ते आव्हान केवळ म्हणजे जे अकार्यक्षम असे जे काही अधिकारी असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा जो कोण आहे, कारण त्याच्या मागं एक मोठं त्या ठिकाणी एक आपण पाहतोय की अनेक जीवितहानी या ठिकाणी झालेली आहे, 70 अपघात झालेले आहेत. नानांनी त्या ठिकाणी सांगितलं, आकाशात आहेत, तेजस्वी आहेत, आमचे गाव जवळजून गावचे प्रथम नागरिक या ठिकाणी आहेत. या सगळ्यामागचा हेतू असाच की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद काय आहे ती आज आपल्या सर्वांनी या ठिकाणी दिसलेली आहे. कालचे एक आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदर तालुक्याच्या वतीने आमचे अध्यक्ष आहेत, तालुक्याचे माजी आमदार आहेत अशोकभाऊ टिकवडे, बापूसाहेब भोर आणि सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे एक आव्हान देण्यात आलं की 10 दिवसाच्या आत ह्या रस्त्याचं जर काही विल्हेवाट व्यवस्थित लावली नाही तर रास्ता लोक आंदोलन करून मोठं एक आव्हान त्या ठिकाणी निर्माण करण्याचं जे एक आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी आपण या ठिकाणी येऊन एक उठाव त्या ठिकाणी केला त्याचाच एक चांगल्या पद्धतीने सगळ्या अधिकाऱ्यांनी तो एक लक्षात घेऊन काल संध्याकाळीच
ना काल संध्याकाळी 4:30 सुमारास म्हणजे हे घडलं दुपारी 12 वाजता 4:30 सुमारास संपूर्ण यंत्रसामग्री मशिनरी या ठिकाणी उतरवले गेले आहेत आणि तातडीने काम आपण सगळे पाहत आहोत। जवळपास 1.5 किलोमीटरचा हा संपूर्ण टापू आहे, हा टप्पा आहे, चांगल्या पद्धतीने ह्याच्यावरती एक काम चालू झालेलं आहे। ह्याच्यावरती आणखी एक लेअर येणार आहेत। जे सन्माननीय अधिकारी आहेत त्या अधिकारी वर्गाचं मी मनापासून आभार मानतो, त्यांनी व्यवस्थित आपल्या सगळं समजून सांगितलं आहे। सगळ्या ग्रामस्थांना आम्हाला ते देखील पटलं देखील आहे। ह्याच्यावरती रमलरची आम्ही मागणी केली, आम्ही बोर्डची मागणी केली आहे, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येणार आहेत। मी ह्या प्रमुख गोष्टीतील सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं जे काही अपघात या ठिकाणी झाले त्यांच्याबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। आपल्या विभागाच्या आमच्या लोकप्रिय संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना यांचे विशेषतः आभार मानतो, कारण आम्ही सर्वांनी मिळून जो एक आदरणीय ताईंकडे जो पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला खरोखर आज यश आलेलं दिसतंय। त्यामुळे मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आपले नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि आपल्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो।